मध्यरात्री दरवाजाचा कडीक ओळंडा तोडून चोरट्याने घरातून 1.5 लाखाचे सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना शनिवारी तालुक्यातील तिडी येथे घडली. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संताराम तांबे हे सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक असून पत्नीसह तिडी येथील शेतगट क्रमांक 47 मधील शेतात वास्तव्यास आहे. त्यांचा एक मुलगा औरंगाबाद येथे शिक्षण घेत असून दुसरा मुलगा रवींद्र त्यांच्या शेजारीच एका घरात पत्नी आणि मुलाबाळांसह रहिवास्यास आहे. दरम्यान 1 जुलै रोजी ते तालुक्यातील वक्ती येथे त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी गेले होते. रविवारी पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा रवींद्र याने त्यांना फोन करून आपल्या घरी चोरी झाली आहे, लवकर या असे सांगितले. त्यामुळे ते सपत्नीक तिडी येथे परतले. घरी पोहोचताच मुलाने त्यांना सांगितले की काल रात्री 10 वाजता मी जेवण आटोपून झोपी गेलो. पहाटे 5 वाजता झोपेतून उठलो आणि घराबाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असताना कुणीतरी दरवाजा बाहेरून लावलेला असल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे मी फोन करून सुलत भाऊ नारायण याला दरवाजा उघडण्यासाठी बोलवलं. मात्र त्याच्याही घराचा दरवाजा कुणीतरी बाहेरून लावून दिल्याचं त्याने सांगितलं. मात्र त्याच्या घराला मागचा दरवाजा असल्याने तो बाहेर पडला. माझ्या घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून रुमालाने बांधलेले होते. त्याने ते उघडले. त्यानंतर आम्ही तुमच्या घराकडे जाऊन पाहिलं असता दरवाजाचा कडी कोयंडा कुणीतरी तोडलेला दिसला आणि घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त झालेलं दिसलं. त्यामुळे संताराम हे लगेच तिडी येथे आले. यावेळी त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरात ठेवलेले 1,56,000 रुपये किमतीचे दागिने आणि रोकड चोरट्याने चोरून नेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. याशिवाय गावातीलच प्रसाद बंगाळे यांच्या घरातून चोरट्याने 5,000 रुपये किमतीचा मोबाईल संच देखील चोरून नेला. शैलेंद्र खेरमोडे, MCN News, वैजापूर.